नंदुरबार मध्ये जिल्हा परिषदेत सत्तांतर झालंय. काँग्रेसच्या चार बंडखोर सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि शिवसेना उद्धव गटाचाही भाजपला पाठिंबा गेलेला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सुप्रिया गावित आहेत, तर काँग्रेसचे बंडखोर सुहास नाईक हे उपाध्यक्षपदी आता विराजमान झाले आहेत. भाजप उमेदवाराला 31 तर काँग्रेस उमेदवाराला 25 मतं मिळाली आहेत. व्हीप डावलून पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या काँग्रेस सदस्यांवर मात्र कारवाई होणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे